जगत पिता दूर करी तो व्यथा, ही ऐका सत्यनारायणाची कथा। प्रल्हाद शिंदे यांच्या दमदार आवाजातील हे भक्तिगीत वाचल्याशिवाय मराठी घरातील सत्यनारायणाची पूजा संपन्न होत नाही। लग्न कार्य असो, वास्तुशांत असो, गृहप्रवेश असो किंवा अगदी श्रावण आणि गणेशोत्सवादरम्यान आपल्याकडे आवर्जून घातली जाते सत्यनारायणाची महापूजा। आणि या पूजेसाठी आवर्जून बनवला जातो सत्यनारायणाचा महाप्रसाद। एरवी त्याच मापाने वर्षभर बनवला जाणारा शिरा पूजेच्या दिवशी जितका दैवी चवीचा लागतो तितका तो कधीच लागत नाही। चला मग आज आपणही बनवूया सत्यनारायणाचा प्रसाद। खरं तर या प्रसादाच्या साहित्याचं नेमकं माप असतं 1/4 किलोचं, म्हणजे 1/4 किलो रवा, 1/4 किलो साखर, 1/4 लिटर तूप, 1/4 लिटर दूध। आणि हा प्रसाद याच प्रमाणात बनवला जातो। पण या व्हिडिओसाठी आम्ही घेतलेलं आहे एका फुलपात्राचं माप। आपण घेतलंय 1 फुलपात्र रवा, 1 फुलपात्र साखर, 1 फुलपात्र तूप, 1 फुलपात्र दूध, 1 फुलपात्र पाणी, 1/2 चमचा वेलची पूड, तुळशीची काही पानं, पिकलेली 2 केळी आणि आवडीप्रमाणे सुका मेवा। सर्वप्रथम कढईत तूप तापवायला ठेवा। तूप तापलं की मगच यात केळी चिरून घाला। 2 मिनिटांसाठी ही केळी तुपात छान घोटून घ्या। दोन मिनिटांनी केळी फुलून वर आलेली दिसतील। आता यात रवा घाला व 20 ते 25 मिनिटांसाठी हा रवा तुपावर खमंग वास सुटेपर्यंत खरपूस भाजत राहा। मंद आचेवर रवा भाजताना सतत हलवत राहा। रवा भाजेपर्यंत एका भांड्यात दूध आणि पाणी एकत्र करून घ्या व ते तापवायला ठेवा। पाच मिनिटात दुधाला उकळी फुटेल। दूध उकळलं की गॅस बंद करा व हे दूध रूम टेम्परेचरवर येईपर्यंत वाट पहा। या दरम्यान रवा भाजत आला की त्यात सुक्या मेव्याचे काप व वेलची पूड घाला। व रूम टेम्परेचरमध्ये आलेलं दूध ओता व लगेच झाकण लावून 5 मिनिट रवा शिजू द्या।
लक्षात ठेवा की आपल्याला दूध जास्त गरम किंवा जास्त थंड नको आहे. पाच मिनिटांनंतर झाकण काढून दुधात रवा छान मिसळून घ्या. दोन ते तीन मिनिटं रवा दुधात भाजल्यानंतर मग यात साखर घाला व तुळशीची पानं घालून पुन्हा एकदा झाकण लावून रवा शिजू द्या. पाच मिनिटांनंतर साखर व रवा छान एकजीव करून घ्या. साखर पूर्णपणे वितळेपर्यंत रवा हलवत राहा व लगेच गॅस बंद करा. आता 10 मिनिटांसाठी दमावर रवा शिजू द्या. आता गॅस बंद करून 10 मिनिटांसाठी हा रवा दमावरच शिजू द्या. जर आपण विस्तवावर रवा शिजवला तर रवा जास्त तूप सोडेल, त्यामुळे गॅस बंद करूनच आपल्याला हा रवा शिजवायचा आहे. 10 मिनिटांनंतर हा रवा पूर्णपणे गार होऊ द्या आणि गार झाल्यानंतरच रवा छान जमून येईल. तयार झाला सत्यनारायणाचा महाप्रसाद.